छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पडद्यावर भूमिका साकारत अमोल कोल्हे हे घराघरात पोहोचले। त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मात्र शिवसेनेमध्ये त्यांना काही फारसं त्यांच्या हाती लागलं नाही। त्यानंतर अमोल कोल्हेनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मातब्बर आणि दिग्गज असे आढळराव पाटील यांचा पराभव केला आणि शिरूरचे खासदार म्हणून ते आता सध्या कार्यरत आहे। मात्र अमोल कोल्हेंच्या सातत्याने सोशल मीडियावरील पोस्ट आणि काही घटनाक्रम बघितला की ते भाजपच्या वाट्यावर चाललेत, हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा नेमक्या चर्चा होत आहेत। नेमक्या ह्याच चर्चा का सातत्याने होतात हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मी विष्णू सारप आणि आपण पाहतात लेट्स अप मराठी। अमोल कोल्हेंची कालचीच फेसबुकची पोस्ट आपण जर बघितली तर त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या आणि ते अमोल कोल्हे आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली। त्या पोस्टमध्ये नेमकं काय होतं तर त्या पोस्टमध्ये त्यांनी पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, वाचाल तर वाचाल सांगितलं आणि एक पुस्तक असं होतं नेमकेची बोलावे, हे पवारांचं एक पुस्तक त्यांच्या हातामध्ये आहे। तर दुसऱ्या एका फोटोमध्ये द न्यू बीजेपी असं एक पुस्तक आहे। नेमका तोच अर्थ अनेकांकडून लावला जातोय की नेमकं एका हातात पवार साहेबांचं पुस्तक तर दुसऱ्या हातामध्ये त्यांच्या भाजपचं पुस्तक। तर अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ह्या घटना किंवा ह्या त्यांच्या पोस्ट ह्या बळकटी देतात। तर त्यांची दुसरी एक प्रतिक्रिया ही मोठी गाजली, त्याच्यावरून बातम्याही झाल्या अशी की तुम्ही शिरूरमधूनच निवडणूक लढवणार का, 2024 निवडणूक लढणार का की भाजपमध्ये प्रवेश करणार, यावर त्यांनी गमतीशीर उत्तर दिलंय। आधी आभाळ बघायचं, वारा बघायचं, नंतर नांगरायला घ्यायचं, याचेही काही राजकीय अर्थ काढले गेले, त्यामुळेही ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा झाल्या होत्या। तर तिसरी घटना अशी आहे की आपण बघितलं की चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे उभे होते आणि राहुल कलाटेंची निशाणी ही शिट्टी होती। नेमकं त्याच वेळेला त्याच प्रचार जेव्हा शिगेला पोहोचला होता त्यावेळेस अमोल कोल्हेंनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये शिट्टी वाजवली आणि प्रात्यक्षिक करून दाखवलं की शिट्टी वाजवल्याने काय होतं, एक प्रकारे तो प्रचारच केला गेला। आणि त्यावेळेस चिंचवड मतदारसंघामध्ये त्यांचा तो व्हिडिओ फार गाजला आणि ते आपल्या जुन्या मित्राला मदत करतायत, मैत्रीला जागतात अशाही चर्चा झाल्या होत्या। त्यानंतर एक घटना महत्त्वाची आहे की संसदेचं जे बजेट आहे त्यापूर्वी मुख्यमंत्री हे खासदारांची एक बैठक घेत असतात, ती एक परंपरा आहे। त्याच परंपरेनुसार एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली, त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एकूणच महाविकास आघाडीचे खासदारांनी दांडी मारली होती। मात्र आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी न लावणारे अमोल कोल्हे हे त्या बैठकीला हजर राहिले होते, त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचवल्या की अमोल कोल्हेंना स्वपक्षातील कार्यक्रमांना वेळ मिळत नाही। मात्र मुख्यमंत्र्यांनी मीटिंग बोलवल्यानंतर त्या मीटिंगला ते गेले, त्यावेळेसही त्यांची ही चर्चा झाली होती। त्यानंतरची एक महत्त्वाची घटना अशी आहे की भाषणामध्ये ते नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करतात तर दुसरीकडे आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाला मात्र ते दांडी मारताना दिसतात। शिर्डीमध्ये पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं, त्या शिबिराला आपण शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं किंवा दुसरं काहीतरी त्यांनी कारण सांगितलं, त्यावेळेसची ती वेळ मारून दिली। मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाला देखील त्यांनी दांडी मारली होती आणि त्यावरून रोहित पवारांनी अमोल कोल्हे यांच्या ट्विटर वार झाला होता आणि तोही वाद सर्वांनी सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे। तर अशा काही घटना आहेत की अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करतील यामुळे त्याला बळकटी मिळते। त्याहून पुढे अमित शहा यांची अमोल कोल्हेने दिल्ली इथे भेट घेतली। तर या अशा घटना आहेत ज्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं जमत नाही, बोलणं होत नाही, या काळामध्ये अमोल कोल्हे हे भाजपच्या जवळ जाताना आपल्याला असे दिसतात। त्यांच्या फेसबुक पोस्ट असतील, त्यांच्या जो काही घटनाक्रम आहेत, काही अशा घटना आहेत की त्या घटना या अमोल कोल्हेंना खरंच ते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि 2024 निवडणूक हे ते कमळावर लढू शकतात अशा चर्चांना बळकटी देणार आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, अमोल कोल्हे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का वेगळं काही तुमच्या मनात आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता। राजकीय आणि इतर घडामोडीसाठी आपण लेट्स अप मराठीच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या पूर्ण सोशल प्लॅटफॉर्मला आपण सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, पाहत राहा लेट्स अप मराठी।